सबस्क्राईब करा यत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनेलला व बेल वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी आहे अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन बालकथा कथेचं नाव आहे इमानदारी हीच खरी कसोटी रामपूर नावाचं एक छोट गाव होतं त्या गावात दिनू आणि त्याचे आई वडील राहत होते दिनूचं कुटुंब गरीब कुटुंब होतं त्याचे आई वडील खूप काबाड कष्ट करत होते आणि दिनूसुद्धा आपल्या आई वडिलांना छोटी छोटी कामे करून मदत करत होता तो नुसते कामच नव्हते करत बरं का तो शिक्षणही घेत होता काम करून दो दहून जात असे तरी देखील तो खूप अभ्यास करायचा आपला नंबर खाली जाता कामा नये यासाठी तो खूप झटायचा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचा तो लाडका होता दिनू काम करत करत शिकतो याबद्दल शिक्षकांना खूप कौतुक होते ते दिनूला वह्या पुस्तकं देत असत दिनूची हुशारी बघून त्याचे वर्गशिक्षक त्याला एकदा म्हणाले अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का नाही बसत तू परीक्षा दिलीस तर त्या परीक्षेत पास होशील तुला स्कॉलरशिपही मिळेल पण पर परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला तो विचार करायला लागला आपण तर छोटी छोटी कामे करतो त्यातून आपल्याला कसे बसे थोडेसे पैसे मिळतात त्यातूनच आपलं पोट कसं बसं भरतं मग आपण स्कॉलरशिपची फी कशी भरणार थोडे दिवस गेले फी भरायला तर अगदी थोडेसे दिवस राहिले दिनू सारखा विचार करू लागला एवढ्यात वर्गशिक्षक त्याला म्हणाले अरे दिनू आता फी भरायला फक्त एकच दिवस राहिला आहे काय करणार तू दिनू म्हणाला सर मी फी उद्या नक्की भरेन सर म्हणाले ठीक आहे उद्या फी भर पण जाताना हे एवढं नवीन पुस्तक घेऊन जा आणि घरी गेल्यावर वाच बर का दिनू आनंदाने ठीक आहे म्हणाला त्याने ते पुस्तक घेतलं आणि वेळ न घालवता ताबडतोब घरी गेला घरी गेल्या गेल्या त्याने वाचण्यासाठी ते पुस्तक उघडले वाचता वाचता आतील पानावर त्याला चमत्कार दिसला त्या पुस्तकात त्याला चक्क पाचशे रुपयांची नवी कोरी नोट दिसली त्याला खूप आश्चर्य वाटले अरे पण मी तर पुस्तकात पाचशे रुपयांची नोट ठेवलेली नव्हती मग कुठून आली ही नोट तो विचार करू लागला त्याच्या लक्षात आले की ही नोट नक्की सरांची आहे मग ही नोट आपण सरांना परत केली पाहिजे तो पळत पळत सरांच्या घराकडे निघाला मनामध्ये त्याच्या विचार आला अरे या पैशाने आपण स्कॉलरशिपची फी भरू शकतो आईवडिलांना कपडे घेऊ शकतो हे पैसे आपल्याला उपयोगी आहेत एवढ्यात दिनूचे आतले मन त्याला बोलले दिनू हे पैसे आपले नाहीत हे आपले ना सरांचे आहेत चल आपण देऊया दिनू पळत पळत सरांच्या घरी पोचला सर आराम खुर्चीत बसून वाचत होते दिनू पोचला दिनू म्हणाला सर तुम्ही जे पुस्तक मला वाचायला दिले होते ना त्या पुस्तकात ही पाचशे रुपयांची नोट होती ही घ्या तुमची नोट गुरुजी म्हणाले खूप छान दिनो शाबास अरे एखाद्याने हे पैसे आपल्याजवळ ठेवले असते तू तसा अजिबात विचार केला नाहीस आणि तू ताबडतोब पाचशे रुपयांची नोट माझ्याकडे घेऊन आलास खरोखर कर, तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस शाबास दिनू अरे तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मीच पाचशे रुपयांची नोट पुस्तकात ठेवली होती त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास शाबास दिनू शाबास असे सर आनंदाने म्हणाले दिनू म्हणाला कोणती परीक्षा सर अरे तू सत्व परीक्षेत उत्तीर्ण झालास आता हे पाचशे रुपये तुला बक्षीस म्हणून घे आणि हे बघ तू चांगला शिक चांगला शाणा हो परीक्षा देत राहा तुला ही पुस्तके भया नवे कपडे हे सगळं तुला बक्षीस आणि बरं का मी तुझ्या परीक्षेच्या फी परीक्षेची फी कधीच भरली आहे त्याची ही पावती हे पाहून दिनूला खूप आनंद झाला दिनू पळत पळत घरी आला आणि तो जोरात परीक्षेचा अभ्यास करू लागला आणि शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व जिल्ह्यात तो पहिला आला दिनूचे सगळे कष्ट संपले सगळ्या समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने आणि प्रामाणिकपणे वागल्यामुळे संपल्या खरंच दिनूसारखे सर्वच मुलांनी प्रामाणिक राहिले पाहिजे प्रामाणिकपणाची किंमत आयुष्यात आपल्याला नेहमीच चांगली मिळते बरं का मुलांनो लक्षात ठेवा नेहमी प्रामाणिक वागा सत्याची कास धरा आणि सत्य कधीही लपत नसते बरं तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन कतेसह धन्यवाद